शिवार बांधून ठेवलो सांग मोठो कोंबो आहे त्याच्या घरचो 8,000 घेतला कोंबो कोंबो तिका मावरा लागता मावरा लागता ना तुका काय मारला कोंबो 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 हां कोंबो काय कोंबो कोंबो कोंबडो कोंबडो त्याच्या घरचो होतो तू येतो घेऊन या का चल गाडीत ना घेऊन येवा म्हणता जाऊया चल काठी घेऊ येतो काय हां येतो कडे कोंबडो खाऊ नमस्कार मी अनिकेत रासन गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. आत्ता आपण आहोत हरकुळात आणि माझ्या मागे बघताय ही नदी आणि आ हा हा ढगांचं काय नजर आहे बघा. स्क्रीनशॉट काढा आणि मला पण टॅग करायला विसरू नका गोष्ट कोकणातलीला. आणि आजचा व्लॉग ऑन डिमांड आहे. बरेच जण सगळे सांगत असतात अरे भाई पत्या कुठे आहे तुम्ही पहिले मित्र मित्र जायचे डोंगरात मजा करायचे त्यानंतर ट्रेक करायचे हल्ली तसे व्हिडिओज येत नाही. तर त्यामागचं एकमेव कारण हे आहे की जेवढे सगळे मित्र होते इथे ते सगळे लॉकडाऊनमुळे आलेले होते सगळे लॉकडाऊनमध्ये अडकलेले होते आणि प्रत्येकजण मुंबईत कुठे ना कुठे जॉब करत होते तर त्यांचा जॉब बंद झाल्यामुळे सगळे गावी येऊन थांबलेले आणि तेच नाही तर बरीच लोकं लॉकडाऊनच्या दरम्यान गावी येऊन व्यवस्थित मस्त मजा करत होते. त्यातलेच माझे काही मित्र लॉकडाऊन संपल्यानंतर ते त्यांच्या कामाला गेले. प्रत्येक जणाला आपापल्या मार्गाने कधी ना कधी जावंच लागतं. तर आता त्यातल्या त्यात पत्या माझ्यासोबत राहिला पण पत्याचा पण नवीन चॅनल असल्यामुळे त्याला पण त्या चॅनलवर काम करावं लागतं. तर कधी तो माझ्या चॅनलवर दिसेल कधी मी त्याच्या चॅनलवर दिसेल. बरीचशी लोकं समजून घेतात पण बरीचशी लोकं त्यांना माहीत नसतं ते विचारत बसतात. सो आज पत्या आणि मी आलो आहे नदीच्या किनाऱ्यावर. आता आम्ही इथून वरती जाणार आहे थोडंसं जंगलामध्ये आणि तिथे मी करणार आहे चिकन ग्रेव्ही करेन सुका करेन का चिकन भातच करेन ते मला माहीत नाही. पण आम्ही सोबत तंदुरी पण करणार आहे. पत्याच्या घरची लाकडं इलेली आहेत बाकी सगळं सामान मी घेऊन आलो आहे. आता आम्ही आमचा स्थळ कुठे आहे ते बघणार आहे कुठल्या साईडला आपल्याला नदीच्या किनाऱ्यावर स्वच्छ पाणी मिळेल आणि तिथे आपल्याला छान दगड लावून चूल करता येईल कारण पाऊस तर नाही त्यामुळे बिंदास आपण आज आउटडोअरला शूट करू शकतो. तो स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही पण चला आमच्या वांगडा जंगलात नाही जरा बघूया आज आपण काय बनवतो. आम्ही ह्या दिशेला रात्रीचे खेकडे किंवा मोठं पाणी असेल तर खडस म्हणून जो मासा आहे तो पकडायला जातो आणि ते तीन नद्या एकत्र येतात. पण ह्या साईडला वरती आताशी कोणाची ढोरं जात नाही. पहिली ढोरं वगैरे जायची तर पाणी खराब असायचं पण आता तितकं असं काय नाही त्यामुळे नदीचं जेवढं पण पाणी आहे वाहत आहे ते संपूर्ण स्वच्छ पाणी आहे आणि आम्ही एकदमच जवळ नाही थोडंसं अजून लांब जाणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही ही जागा निवडली आहे जिथे आपल्याला आपलं किचन सेटअप करायचं आहे. तर मी विचार करतो एवढ्या भागात चूल बनवायची म्हणजे आपल्याला पाणी जवळच मिळेल आणि पत्याने इकडच्या फांद्या वगैरे तोडायचं काम सुरू केलं आहे. मी आता चुलीसाठी आपल्याला मोजकी 2 ते 3 दगडं लागतील ती आणतो आणि इकडचं जरा प्लेन करून इथे चूल मांडली ना की मग ती चूल कशी झाली आहे ते दाखव. तर मित्रांनो आता चूल तर रेडी केली आहे लाकडं पण ठेवली आहेत आणि आपला हा आजचा संसार आपण नदीच्या किनाऱ्यावर इथे मांडला आहे ज्यामध्ये रेडीमेड वाटण आहे मसाला आहे मीठ आहे भात केलेला आहे. इथे चिकन आणलं आहे त्यानंतर रेडीमेड मसाले आहेत तेल आहे. तर हे मातीचं भांडं आहे ज्यात आपण हे संपूर्ण करणार आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार चिकन धुवून घेऊया आणि मग मॅरिनेशन करूया. तर मित्रांनो आता हे चिकन आहे जे आपण ह्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार 2-3 वेळा आणि धुवून झाल्यानंतर आपण ह्याला मॅरिनेशन करणार आहे आणि मॅरिनेशनमध्ये मी काय काय घालणार आहे तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तो सगळ्यात आधी चिकन देतो.
तर मित्रांनो आता मी चिकन व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आहे. आता आपण ह्यामध्ये मॅरिनेशनसाठी वापरणार आहे एक अर्धा लिंबू, अर्ध्यापेक्षा कमी आहे पण आमचा लिंबू जरा जास्त आंबट आहे म्हणून मी तो अर्ध्यापेक्षा कमीच घेतला आहे. आणि हा पूर्ण लिंबू ह्यात पिळून घेणार आणि त्यानंतर काय टाकणार ते आधी दाखवतो. आधी लिंबू पिळतो. तर आता मटन मसाला घालून झाल्यानंतर यामध्ये आपण ही आलं लसूण पेस्ट घालणार आहे. असा चिकन ग्रेव्ही मसाला पण आपण यात अर्धा पाकिट घालणार आहे कारण चिकन अर्धा किलोचं, एक किलो असेल तर अख्खं पाकिट घालू शकतो. तर हा आहे माझ्या घरचा मालवणी मसाला जो मी डब्यातनं घेऊन आलो आहे. आता यातला मी एक आणि हा अर्धा चमचा घालतो आहे. आणि हे आहे चवीप्रमाणे मीठ. कंटिन्यू कर. तर आता हे संपूर्ण घालून झाल्यानंतर आपण ह्याला छान एकरूप करून घेणार. जर तुम्हाला दही हवं असेल तर दही घालू शकता पण मी शक्यतो चिकनमध्ये दही टाळतो. आता आम्हाला हे थोडे पीस भाजायचे पण आहेत तेव्हा दही घातलं तर चाललं असतं पण नको. तर मित्रांनो आता आपलं मॅरिनेशन छान रेडी झालं आहे आणि खूप मस्त काय म्हणतात टेक्स्चर आलं आहे. एक 15-20 मिनटं आपल्याला ह्याला असं साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी आता चूल पेटवतो आहे आणि चूल पेटून झाली की मग आपण सगळ्यात आधी यातले काही पीस भाजणार आहे, तंदुरी करणार आहे याची आणि भाजून खाणार आहे. आणि बाकीचे जे पीस आहे त्याची आपण छान ग्रेव्ही करणार, वाटण घेऊन आलो घरून. पण सगळ्यात आधी पत्या भाईंना जे तंदुरीचे पीस आवडतात. तर आम्ही आता इथे चूल तर पेटवली आहे पण चूल पेटायला वेळ लागेल आणि आम्हाला यातले काही पीस आहेत ना जे तंदूर करायचे आहेत, भाजायचे आहेत, म्हणून आम्ही सगळ्यात आधी ते भाजून घेणार आणि मग चिकन ग्रेव्ही किंवा रस्सा असं काहीतरी करणार. तुला जास्त सुका पण भाताबरोबर सुक्या मजा नाही येणार, थोडा रस्सा तर हवाच. आणि सगळ्यात मोठा गेम काय झालाय सांग, आम्ही ताटच विसरलोय. आणि ह्या बाजूला जरा काळोख आहे, त्या बाजूला उघड आहे, माहित नाही आता आमच्या नशिबात काय. पत्या म्हणतोय की ते जंगलात कुठेतरी केळीची पानं मिळतील ती आपण शोधून आणू शकतो. रानके आहेत ना. ओके मग आता ही जरा भडकली. आम्हाला ते सुजलने सळ्या दिलेल्या, लाईक तंदुरीचा पूर्ण सेटअप दिलेला, त्यातल्या आम्ही दोन सळ्या काढून आणल्यात जे आम्ही आता इथे भाजून मस्त तंदुरीचा आस्वाद घेणार आहे नदीच्या किनाऱ्यावर. तर आता पत्या इथे 4-4 पीस सळीत घालेल आणि टोटल आम्ही 8 पीस यातले खाऊ कारण चूल आमची लहान आहे. बाईंनी संपूर्ण पीस त्या सळीत घातले आहेत आणि आता आम्ही हे पीस छान भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर मस्त खाणार आहे. आता आपली तंदुरी एकदम छान दिसायला लागली आहे. ऍक्च्युली कोळशावर भाजतात पण आमच्याकडे तितका वेळ पण नाही आणि पेशन्स पण नाही. मग आम्ही मस्त ह्याला तेल घालून वरून बटर बिटर मारतात काही लोक पण आम्ही तेलच घातलं आहे आणि मस्त दिसायला लागली आहे. मी तर भारीच भाजली आहे. हो बघा इथे ही तंदुरी टिक्का रेडी आहे आणि छान दिसते, टेक्स्चर पण मस्त आहे. हां जा आता घरी जा, मी गावून येतो. तर मित्रांनो आता आपण भाजलेलं जे चिकन तंदुरी आहे ते ऑलरेडी आम्ही टेस्ट केलं, थोडंसं एक नंबर झालं आहे आणि टेस्ट पण ऑसम आहे. आणि एवढ्या अशा वातावरणात बसून अजून आपल्याला काय हवं, पत्या म्हणत होता की काय अजून थोडं स्मूथ हवं, बोलो घरी जा. तर मित्रांनो आता आपण तिकडे चुलीवर मस्त आपली काय म्हणतात मातीचं भांडण ठेवलं आहे ज्यामध्ये आपण चिकन करणार आहे. आणि आता चिकनसाठी आपल्याला सगळ्यात आधी
एक कांदा बारीक कापायचा आहे ज्याने आपण फोडणी देणार कांद्याची. आपली मातीचं भांडं छान तापले. मी यामध्ये 3 चमचे बारके तेल घातले आणि भांडं छान तापल्यामुळे तेल तापायला जास्त वेळ नाही लागणार. चूल पण बरी पेटली आहे. सगळ्यात आधी मी यामध्ये कांदा घालतोय. कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी तर दिली आहे, फक्त जरा मातीच्या भांड्यात थोडासा वेळ लागतो. जर आपण स्टील किंवा जर्मनमध्ये स्टीलमध्ये तर कोण करत नाही म्हणा, मोस्ट ऑफ तरी जर्मनमध्ये वगैरे करतात, त्यात पटकन फोडणी अशी तडतडते, पण ह्यात नाही तडतडत, ह्यात वेळ घेते जरा. तर आता आपण हिला जरा लालसर करूया. आता मी यामध्ये घरचा मालवणी मसाला घालणार आहे आणि सोबतच आपण ऑलरेडी चिकनमध्ये घातलेलं आहे म्हणून आपण एक बेताने घालणार, कारण मसाला तिखट आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये हा उरलेला मटण मसाला घालणार आहे, याने चव चांगली आहे. तर आता मसाला छान भाजून झाला आहे, त्यामध्ये आपण आता मॅरिनेशन केलेलं आपलं चिकन घालतोय. तर आता मी छान तेलात परतवून घेतल्यानंतर या पीसमध्ये जे टोपातलं उरलेलं पाणी होतं ते घालून जरा आता चिकनचं पाणी सुटायला चान्स देणार आहे. मग आपण ह्यामध्ये आता झाकण मारून घेऊया, म्हणजे आतल्या त्याचं पाणी सुटून तो मसाला सगळा पीसमध्ये मुरू दे आणि पीस शिदायला मदत होईल. तर पत्याभाई गेलेत केळीची पानं शोधायला आणि मी थांबलो इथे. सो आमच्याकडे एक 2 अंडी होती ॲक्च्युली, मी ती दोन्ही उकडणार होतो पण त्यातलं एक फुटलं, मग फुटलं ते आम्ही ह्यातच घातलं आहे. भांडं गरम झालं आहे पण पीस मस्त शिजायला सुरुवात झाली. तर आता छान कड आला एक 10 मिनिटांनी आणि आता जर काढलं नाही तर खाली लागायचे चान्सेस जास्त आहेत. सो मी आता यामध्ये आपलं घरचं जे वाटण आहे ते घालणार आहे आणि परत एकदा थोडंसं पाणी घालून छान ग्रेव्ही तयार करून घेणार आहे. तर आता हे घरचं वाटण आहे थोडंसं झालेलं, ते आता ह्यामध्ये घालतो, थोडंसं हे धुवून घेतो म्हणजे पाणी होईल त्यात, आणि पाणी झालं की ग्रेव्ही तयार होईल. मग चवीनुसार मीठ आणि मसाला आणखी एकदा बघतो, त्यानंतरची पुढची प्रोसेस 2 मिनिटात सांगतो. तर आता मी यामध्ये हवं तितकं पाणी तर घातलं आहे आणि छान आता शिजून घ्यायचं. एकदा वाटण शिजायला थोडासा 1-5-7 मिनिटं द्यायला लागतात, मोठी आग असेल तर 2-3 मिनिटं पण भरपूर होतात. त्यानंतर मी एकदा टेस्ट करतो की मसाला मीठ किती आहे
आणि मी विचार करतोय की हा मध्येच भात घालून आपण थोडंसं बिर्याणी काइंड ऑफ म्हणजे चिकन भात ट्राय करूया का बघू. तोपर्यंत पते आला तर पत्याला विचारतो तो जर हो बोलला तर यामध्येच आपण जो शिजून भात आणलाय घरून तो घालू. मंडळी आपलं चिकन आता इथे छान शिजून तयार आहे आणि मी यामध्ये आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर जास्त घालतोय कारण जितकी कोथिंबीर घालाल ना तितकी चव पण छान येते. तर पत्याला जाऊन आता एक 10 मिनिटं तर झाली आहेत पण पत्या अजून काही आला नाही आणि चिकन ऑलमोस्ट रेडी आहे. तर आता मी विचार करतोय की चिकन भातच करूया. सो श्वेताने मला भात बनवून दिलेला तो आता भात मी डायरेक्ट ह्या मातीच्या भांड्यात घालतोय आणि मस्त एक चिकन भात किंवा चिकन बिर्याणी काइंड ऑफ चिकन बिर्याणी नाही फक्त चिकन बिर्याणी सारखं काहीतरी एक युनिक काहीतरी खायचा प्रयत्न करूया. सो संपूर्ण भात आता मातीच्या भांड्यात घालूया आणि मग कसं दिसतंय ते दाखव. सो फायनली मित्रांनो आपला चिकन भात आता हा असा दिसतोय आणि खूप छान सुगंध सुद्धा येतं. एक 2 मिनिटं आता ह्याला आग काढून कारण मातीचं भांडं ऑलरेडी ते गरमच राहतं त्यामुळे संपूर्ण आग काढून फक्त कोळशावर त्याला थोडंसं सुकून देऊया ड्राय होऊन देऊया आणि मग आपण हे खायला घेऊया. सगळ्यांनी जेवू केव्हा. पते कॅटरर्स होतंस काय धोंडो जरा धुवून घेऊ बोलत ना धोंडो हा पावसात टोमॅटो आता स्वस्त झाले कांदे महाग झालेत पत्या संभाली बातमी वा. तर मंडळी सगळं आता सेटअप रेडी आहे आणि आता आम्ही बसतोय जेवायला. सो तुम्ही पण जेवू केव्हा. पत्या कांदा टोमॅटो कापतोय आणि मी इथे जेवण वाढून मोकळा झालोय. आता बाईंचं काम झालं की आपण जेवायला बसतोय आणि जेवण सांगतो की जेवण कसं झालं. तर आता पत्याभाई जेवायला बसले आहेत मी पण माझं पान घेतलंय. ॲक्च्युली आमच्याकडे ताटं नव्हती. काही जण सांगतात की चिकन केळीच्या मळात खाऊ नये. खरं आहे ते पण आता वेळेला केळं उपसलं सीताफळं. आता पत्याभाई सांगतील खाऊन कसं झालंय आजचं हे चिकन भात. ऐकणारच नाही त्याला लिंबू पाहिजेच. हट्टी माणूस म्हणता त्याला. मजा रे. कसं आहे डेंजर. रोज ह्याच करूया. नको कसं कालन होया. आता तुम्ही पण जेवले नक्की. हो हो एकदम. किती मार्क 10 पैकी 10 पैकी 9 ना. ओके तर पत्याने मला 10 पैकी 9 मार्क दिले आहेत. आता मी पण जेवायला बसतोय. तुम्ही सगळे पण जेवायला. आणि गुरुची गरज नाही याच्या पुढे. ह्याच करू बेस्ट एकदम. उगाच कालन घेऊया वाटी घेऊया ह्या त्या. सो तुम्ही पण जेवायला जेवूया आणि मग बाकीचं पुढचं पुढे. सो फायनली मित्रांनो असा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण पत्यासोबत मस्त नदीच्या किनाऱ्यावर गेलो आणि छान चिकन तंदुरी आणि चिकन भाताचा आस्वाद घेतला. ॲक्च्युली याच्या आधी मी असं चिकन भात एकदा केलेला होता म्हणून मी कॉन्फिडेंट होतो. असं नव्हतं की पहिल्यांदा एक्सपिरियंट केलंय. आणि तुला कसं वाटलं. एकदम भारी रे. एकदम डेंजर. म्हणजे पहिल्यांदा काहीतरी नवीन केला असा म्हणजे वेगळा काहीतरी खूप भारी. आणि आम्ही सोबतच एक रील पण बनवली आहे चिकन भाताची. जर तुम्हाला ती बघायची असेल तर इन्स्टावर गोष्ट कोकणाली म्हणून आपलं पेज आहे तिथे फॉलो करा आणि ती रील बघा. बाकी आम्हाला दोघांना एकत्र पुन्हा बघून कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. चॅनल नेम असेल तर काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ती फ्री आहे पण आम्हाला खूप हेल्प करून जातं. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाबा टेक केअर. काळजी घ्या. सैन रावा.